हॅलो एवरीवन, प्रॅक्टिकल फोर्थमध्ये जो आपला हॉर्टिकल्चरचा जो पार्ट दिलेला आहे त्यामध्ये परवा सांगितलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 काय काय आहे, बडिंग, ग्राफ्टिंग आणि लेअरिंग असतं. त्यातलं आता फक्त बडिंग आणि लेअरिंग हे दोनच भाग असतील, ग्राफ्टिंग भाग नसेल. तर हा जो प्रिन्सिपल आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन कसं करायचं आणि तो प्रोपागेटेड पार्ट भाग कोणता आहे, सायन कशाला म्हणायचं, त्यानंतर स्टॉक कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि त्यातला हा पॅच बडिंग आपल्याला आहे. पॅच बडिंगमध्ये काय केलं जातं की बार्क इज रिमूव्ह कम्प्लिटली फ्रॉम द स्टॉक, जे जे खालचा आहे तो स्टॉक, अँड रिप्लेस्ड विथ द पॅच ऑफ द बार्क ऑफ द सेम साइज कंटेनिंग द बर्ड. जो इम्प्रूव्ड व्हरायटीचा बर्ड घ्यायचा आहे त्याची काय करायची, त्याच साईजचा पॅच काढायचा आणि त्याच्यावरती ग्राफ्ट करायचा आहे. आलं की लक्षात? तर ही प्रोसिजर आहे आणि ह्या प्रोसिजरप्रमाणे काय करायचं, आपण सिलेक्ट केलेल्या रूट स्टॉकवरती 15x15 mmचा जो पॅच आहे तो पॅच रिमूव्ह करायचा आणि तसाच तो 10x20 cm अभाव द ग्राउंड लेवलला वरच्या बाजूला जमिनीपासून, आणि मग जो बर्ड सिलेक्ट केलेला आहे इम्प्रूव्ड व्हरायटीचा तो बर्ड जो आहे तो बर्ड काय करायचा, त्याच्यात ग्राफ्ट करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचा, बार्क हळूच काढून त्याच्यात ते ग्राफ्ट बसवायचा. ग्राफ्ट बसवून काय करायचा, प्लास्टिकच्या वायरनं तो काय करायचा, पूर्णपणे वाइंड करून घ्यायचा. आणि आफ्टर फिक्सिंग झाल्यानंतर असा काही फिक्स करायचा की ते पॉलिथिन स्ट्रिप्समधून कुठलंही बाहेरचं एक्सटर्नल एंट्री होऊ नये, की जेणेकरून फंगल स्पोर्स किंवा एखादा वेगळा पॅथोजन जाऊन तो डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीनं करायचा. हे बघा इथं दिलेलं आहे, ह्याला हे सायन म्हणायचं. सायन म्हणजे हा जो इम्प्रूव्ड व्हरायटीचा बर्ड आहे तो, आणि स्टॉक हे जुना जो आहे तो, हे स्टॉक आहे ते जमिनीपासून साधारणतः 4-5 cm लेंथचा काय करायचा, नोड घ्यायचा, त्या ठिकाणी बरोबर हा बड काढायचा, हा काढलेला बड फेकून द्यायचा, आणि सायांचा इम्प्रूव्ह व्हरायटीचा घ्यायचा आणि तो काय करायचा, तो ग्राफ्ट करायचा, आणि ग्राफ्ट करून असा काय करायचा, प्लास्टिकच्या पिशवीनं व्यवस्थित बांधून घ्यायचा, आणि मग रॅप केल्यानंतर ह्याला काय म्हणायचं, पॅच बडिंग म्हणायचं. आलं का लक्षात? आता एअर लेअरिंग जे आहे ते एअर लेअरिंग जे आहे तो एअर लेअरिंग आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ही ओल्डेस्ट टेक्निक आहे, ह्याला गुटी लेअरिंगसुद्धा म्हणतात किंवा गुटी असं म्हटलं जातं. तर हे हा शब्द गुटीचा लक्षात ठेवा, तो तुम्हाला विचारला जाईल. तर गुटी करत असताना मी कुठलाही वडी ब्रँचचा सुटेबल ब्रँच जे आहे एअर लेअरिंगची ती काय करायची, सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर त्याच्यावरती आपल्याला गुटी बांधायची आहे. तर तो ती गुटी बांधत असताना 2-2.5 cm वाईडची बार्क जी आहे ती आहे, त्यावरची जी सिलेक्ट केलेली ब्रँच आहे ती चारही बाजूनं असं काढून घ्यायची. आले लक्षात? चारही बाजूनं रिमूव्ह केल्यानंतर पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायची, आणि मग त्याच्यावरती असा गर्डर तयार झाले, रिंग तयार झाल्यानंतर त्या रिंगला बरोबर काय करायचं, की हे रिंग तरी काय करायची असती, तर ग्रोईंग पॉईंटकडून आलेले जे मटेरियल आहे, कार्बोहायड्रेट्स असेल किंवा सिंथसाईज झालेलं आहे, ते बरोबर ह्या इकडल्या कटिंग पार्टवरती बरोबर ते आलेलं असतं, इथं जमा होत असतं, आणि त्यामुळं इथं मेरिस्टॅमॅटिक टिश्यूज तयार होऊन इथून काय होत असतं की रूट फुटत असतात, आणि त्यासाठी ती संपूर्ण मोकळी रिंग अशी तयार केलेली असते. त्या रिंगला काय करायचं, पुन्हा वरून तुम्ही मॉस जो आहे तो मॉसचं काय करायचं, कवर करायचं, किंवा सॉईलचा बॉल तयार करायचा आणि तो करायचा. आता सॉईल बॉईल करताना आपली नेहमीची नाही वापरायची, गार्डन सॉईल तरी वापरा किंवा मग मॅन्युअर जे येत असतं सॉईल मिक्स केलेलं ते व्यवस्थित वेट करून काय करायचं, त्याच्यातनं बांधून घ्यायची, त्याच्याभोवती प्लास्टिक गुंजळायचं आणि पॉलिथिन स्ट्रिप्स गुंजळल्यानंतर इथं दाखवले बघा व्यवस्थित, आणि मग साधारणतः 3-4 आठवडे झाल्यानंतर मग असे रूट्स फुटतात. हे बघा सिलेक्ट केलेली ब्रँच, त्याच्याभोवतीचा हा सगळा पूर्णपणे पार्ट काढून घेतलेला आहे, त्याच्यावरती ही सॉईल बॉल लावलेले आहे, चारही बाजूनं प्लास्टिक लावलेलं आहे, आणि 3-4 आठवड्यानंतर रूट्स आल्यानंतर काय करायचं, हे खालून इथून कट करायचं. आले लक्षात? कारण का हा वरचा भाग आपण घेणार आहोत म्हणून इथून कट करायचं आणि रूट ते इथं आहे, आणि मग हे काय करायचं, पूर्णपणे आपण ट्रान्सप्लांट करायचं. आले लक्षात? तर ह्या जो पार्ट आहे
तो पार्ट आपण अत्यंत महत्त्वाचा आहे। आता क्वेश्चन नंबर जो 3 आहे त्या 3 मध्ये आपल्याला काय आहे फ्लावर पॉट आणि काय आहे तदनंतर रांगोळी आहे आले लक्षात। आणि 2 चा तर केंगा सरांचा आहे, 3 चा आहे तो बोनसायचा आणि पॉटिंग रिपॉटिंगचा, तो तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेला आहे, त्याचं मटेरियल पाठवलेलं आहे आले लक्षात। तसंच ह्याचंही आता तुम्हाला ते पाठवून दिलेलंच आहे ऑलरेडी, आणि पुन्हा हा आणखी एक पार्ट मी करतो आहे तयार, तो तयार केलेला पार्ट तुम्ही बघायचा आहे। तर हा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला फ्लावर पॉट आणि रांगोळी येणार आहे। तर फ्लावर पॉट आणि रांगोळी म्हणजे वेगवेगळे पेटल्स असतील, ल्यूज असतील आले लक्षात। हे ल्यूजचे अरेंजमेंट, पेटलचे अरेंजमेंट, एक विशिष्ट प्रकारचा एक हे धरून आपल्या ह्याच्यामध्ये आर्ट धरून, त्या आर्टप्रमाणे ते सगळं काय करायचं, त्याची मांडणी करायची, आणि मग मांडणी करून दाखवल्यानंतर हा बाबा फ्लावर पॉट आहे। आणि रांगोळी काढत असताना आधी चॉकनं सगळं काय करायचं, खाली ग्राउंडवरती काढून घ्यायचं पुसटच्या चॉकनं, आणि त्यानंतर हे सगळं मटेरियल्स त्याच्यात भरायचे। तर त्यासाठी तुम्हाला एखादी रांगोळी चित्र दाखवतील किंवा पॉटचं चित्र दाखवतील, आणि मग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारतील। हे जे आहे ते तुम्हाला काय आहे 5 मार्कसाठी आहे आले लक्षात। तर 5 प्रश्न त्याच्यावरती विचारले जातील, फ्लावर पॉट येईल एक्सला किंवा वायला किंवा रांगोळी येईल व्हॉटेवर, एक्झामिनर काय सांगतील ते, पण हे दोन्हीपैकी एक। तर तुम्ही ते काय करायचं जर्नलमध्येही लिहायचं, तर ते फ्लावरचं सिलेक्शन व्यवस्थित करायचं। फ्लावरचं सिलेक्शन केल्यानंतर त्या त्या व्हेरिएशननुसार, सीझनल व्हेरिएशननुसार सिलेक्ट केलं पाहिजे। तदनंतर कुठले कलर्स मिक्स करायचे, कुठले सिंगल कलर्स वापरायचे, कुठल्या शेड्स आणि कुठली व्हरायटी वापरायची, ह्याचं सगळं एक मनामध्ये गणित तयार करायचं, आणि त्या पद्धतीने काय करायचं व्यवस्थित कट करून घ्यायचं। आता हे कट करून घेत असताना स्टेम कट जर एन्टायर आपण वापरणार असेल तर आले लक्षात, लूज फ्लावर नाही पण कट फ्लावर जर वापरणार असेल तर ह्या फ्लावर पॉटला आले लक्षात। तर त्या पद्धतीने हे करून बरोबर सेंटरला मेन फ्लावर्स ठेवायचे, चारही बाजूनं त्याच्या अराउंड द फ्लावर कुठलं ना कुठलं जे डोक्यात आहे त्या पद्धतीने त्याची सजावट करायची, आणि मग काय करायचं व्यवस्थित मांडून ठेवायची, आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं, आणि पाणी घालून नंतर ते मरू नये किंवा हे होऊ नये, वाळू नये, ह्याच्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकायचं। तर आपण साधारणतः शुगर थोडीफार टाकली तरी चालते अलग लक्षात, ह्याला काय म्हणतात प्रिझर्वेटिव्ह म्हणत असतात। तर हे प्रिझर्वेटिव्ह तुम्ही टाकू शकता, किंवा ब्लीच, ए ड्रॉप ऑफ ब्लीच टू किल द बॅक्टेरिया अँड अदर पॅथोजिन्स, तर ब्लीच टाकले तरी चालते, किंवा आपण हे करत असतो शुगर टाकले तरी चालते, दोन्हीही पद्धतीला ते हे होत असतं। आता जे फ्लावर बकेट आहे ते काय आपण नाही केलेलं आले लक्षात, तर फ्लावर रांगोळी ठेवलेले आहे दोन्हीपैकी एक आहे। तर फ्लावर रांगोळीचं काय करायचं की पेटलचं सिलेक्शन व्यवस्थित करायचं, सिलेक्शन कलर त्याच्यात मसला असं पाहिजे, टेक्स्चर त्याचं चांगलं असलं पाहिजे, म्हणजे हे सगळे ऑप्शन्स जे आहेत हे ऑप्शन लक्षात ठेवून, मेंदूमध्ये ठेवून नेमकं आपल्याला रांगोळी कशी काढायची आणि त्या डिझाईनला ते कसे पूर्णपणे व्यवस्थित मॅच होतील हे बघायचं आहे त्याला। आणि व्हिज्युलाइज डिझाईन त्या वेळेला करायचं असते, मागे सांगितलं तसं की चॉकनं काय करायचं तयार करून घ्यायचे आणि तदनंतर ते भरत जायचं अलग लक्षात, आणि मग स्टार्ट फ्रॉम आउटसाइड टू द इनसाइड किंवा इनसाइड टू आउटसाइड व्हॉट एवर, तुम्हाला जसं त्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आले लक्षात। ही जी डिझाईन आहे ती डिझाईन बॉर्डर न करा, बॉर्डर फिलअप झाल्यानंतर बॉर्डरच्या मधला गॅप फिलअप करा, आणि गॅप फिलअप झाल्यानंतर बाहेरून आणखीन काय एखादी वेगळी डिझाईन काढायची जशी आपण रांगोळ काढतो तसं करा, आणि चारी बाजूला स्पॉट टाकायचे असले तर टाका, असंही तुम्ही काय करू शकता टाकू शकता, आणि त्याला शेवटी फिनिशिंग टच द्या, आणि अशा पद्धतीने टच दिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ते फ्लावर रांगोळी तयार होईल। आणि हे इथं आहे बघा, फ्लावर रांगोळीचं चॉकचं हे काढलेलं आहे, हे फ्लावर पॉटचं काढलेलं आहे आले लक्षात, हे बुके आहे, आणि हा जो आहे तो रांगोळीचा पॉट दाखवलेला आहे, ह्याच्यात ते सगळं भरायचं असतं। तर त्या पद्धतीने तुम्ही करा। आता आयडेंटिफिकेशन ऑफ द प्लांटमध्ये काय आपल्याला आलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 2-2 मार्कासाठी, तर हेच आहे ते हेजेस आणि एजेस, मग हेजेसाठी एक प्लांट आहे आणि एजेसाठी प्लांट ठेवलेला आहे। तदनंतर इनडोअर प्लांट्स आहेत आणि गार्डन इम्प्लिमेंट्स 2 टाकलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला काहीतरी ती येईल आले लक्षात। तर त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण काय करू नंतर सांगतोच मी तुम्हाला, आणि आधी सांगितलेला आहे त्याला थँक्यू।